राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. चला तर बघूयात कोणत्या क्षेत्राला किती निधी मिळाला, त्याचबरोबर विदर्भाच्या पदरात काय पडलं, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या शुभ वर्तमान या भागामध्ये. पंचसूत्रीमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 5,244 कोटी, मानव आणि मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, पायाभूत सुविधा आणि वाहतुकीसाठी 28,605 कोटी, तर उद्योग आणि ऊर्जा विभागासाठी 10,111 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान, 10,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964,15,00,000 रुपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275,40,00,000 रुपये एवढी देणी अदा करणार. सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी 3 वर्षात 1,000 कोटी रुपये निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50% वाढ करून ते 75,000 रुपये वाढ. बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड करण्यासाठी सहाय्य. किमान आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदीकरिता 6,952 कोटी रुपयांची तरतूद. कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. 20,761 प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याकरिता 950 कोटी रुपयांची गुंतवणूक. मागील 2 वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणी साठा करण्यात आला असून येत्या 2 वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मध्ये 853,45,00,000 रुपये निधी. मृदा आणि जलसंधारणाची 2 वर्षात 4,885 कामे पूर्ण करण्याचे नियोजन. 4,774 कोटी रुपये खर्च प्रस्तावित. सन 2022-23 मध्ये 60,000 कृषीपंपांना 20 जोडणीचे उद्दिष्ट. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये केळी, ड्रॅगन फ्रूट, एव्होकेडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश. देशी गाई म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी 1 अशा 3 मोबाईल प्रयोगशाळा असणार आहे. अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळालं? सिंचनासाठी 4,610 कोटी, अमरावती भंडाऱ्यात 50 खाटांचे ट्रामा केअर युनिट, यवतमाळ बुलढाणा वर्धा भंडाऱ्यात 100 खाटांची स्त्री रुग्णालय, समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर गडचिरोली विस्तार, गडचिरोली नवे विमानतळ, चंद्रपूर शहरालगत व्याघ्र सफारी, वाशिम चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प, गोसेखुर्द मध्ये जलपर्यटन, चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव बचाव केंद्र उभारणार, गडचिरोलीत पोलिसांसाठी विशेषोपचार रुग्णालय, नागपूर LIT ला 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे आपले कृषी कल्याण